आता केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. लवकरच मोदी शहा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा चांगला चर्चेत आला. दरम्यान या दौऱ्यानंतर केंद्रासह भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे सर्वांचं लक्ष आता मोदी शहा यांच्याकडे लागलंय. परदेश दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं. अशातच आगामी मध्य प्रदेश राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात भाजप संघटना आणि सरकारमधील बदलाचे काम पूर्ण होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2024 लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन पुढील महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि भाजप संघटनेत मोठे बदल होऊ शकतात. पाच राज्यांचे निवडणूक प्रभारी नियुक्त करायचे असून काही नवे राष्ट्रीय सरचिटणीस नियुक्त करायचे आहेत. काही केंद्रीय मंत्र्यांना 2024 सार्वत्रिक निवडणुकांसाठी संघटनेची जबाबदारी दिली जाईल. विरोधी महाआघाडीपेक्षा NDA परिवार मोठा करण्यासाठी काही मित्र पक्षांनाही सरकारमध्ये सामावून घेतले जाणार आहे. यात बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, महाराष्ट्रातील शिंदेगाडाचे खासदार तसेच अकाली दलाशी संभाव्य युती पाहता हरसिमरत कौर बादल यांच्या नावाचाही समावेश आहे. असे अनेक बदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली आहे.